नागपूरमध्ये थंडीचा कडाका आता जीव घेणा ठरू लागलाय. गेल्या 2 दिवसात रस्त्यावरती रात्न काढणाऱ्या दोघांचा मृत्यू झालाय. दोघांचाही मृत्यू थंडीमुळे झाला असावा अशी शक्यता आहे. नागपूरच्या कपिलनगर परिसरामध्ये 53 वर्षीय ट्रक चालक अशोक सोनटक्के यांचा ट्रकमध्येच मृत्यू झाला. ते ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते आणि तिथेच ते मृतावस्थेमध्ये आढळून आले. तर बुधवारी रस्त्यावरती एका 60 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा फुटपाथवरती मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. याविषयीची माहिती देतात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ. रजत, नागपुरात थंडीची काय स्थिती आहे आणि हे मृत्यू थंडीमुळे झालेत असा अंदाज का व्यक्त होतोय? ज्ञानदा, 3 दिवसांपूर्वी नागपुरात पारा जो आहे तो 12 ते 13 अंशांच्या जवळ होता. मात्र अचानकच परवा 5 अंशांनी पारा जो आहे तो खाली आला आणि त्यामुळे एकदमच नागपुरात थंडी वाढली. काल आणि परवा असे 2 दिवस नागपुरात पारा जो आहे तो 7.5 अंशांच्या जवळपास होता. सर्वाधिक थंडी या मोसमातली होती आणि त्यामुळेच जे रस्त्यावर रात्र काढणारे आहे त्यांच्या जीवावर ही थंडी बेतली असावी अशी शक्यता व्यक्त करत आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. मात्र ज्या अर्थी रात्रीच्या वेळेला हे दोन्ही व्यक्ती जे आहेत ते रस्त्यावर झोपलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे की थंडीमुळे हे दोघांचा जीव गेला असावा. त्यानंतर रजत, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.